धर्मदंड मराठी वृत्त लड़ा सत्याचा चैनल लाइक शेयर सब्सक्राइब करा। उमरगा येथे 1 डिसेंबर जागतिक एड्स दिन साजरा, जनजागृती रैली संपन्न। उमरगा तारीख 1 जागतिक एड्स दिनानिमित्त दिनांक 1 डिसेंबर वार शुक्रवार रोजी उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालय उमरगा व छत्रपती शिवाजी महाविद्यालय, आदर्श महाविद्यालय, तात्याराव मोरे फार्मसी कॉलेज, श्रमजीवी फार्मसी कॉलेज, शेडगे नर्सिंग कॉलेज उमरगा यांच्या संयुक्त विद्यमाने HIV एड्स जनजागृती रॅली काढण्यात आली। उमरगा येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय व आदर्श महाविद्यालयात रॅलीचे उद्घाटन करण्यात आले। छत्रपती शिवाजी महाविद्यालयात जिल्हा न्यायाधीश DK अनुभुले, उपजिल्हा रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रवीण जगताप व छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य घनश्याम जाधव यांच्या हस्ते रॅलीला हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन करण्यात आले, तर आदर्श महाविद्यालयात प्राचार्य डॉक्टर दिलीप गरुड यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आला। याप्रसंगी वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश SM चराटे, वरिष्ठ स्तर सहन्यायाधीश KU तेलगावकर, कनिष्ठ स्तराचे सहन्यायाधीश SG बनकर, सहन्यायाधीश SH राठी, सहन्यायाधीश श्रीमती MP मथुरे यांच्या प्रमुख उपस्थितीसह न्यायालयीन कर्मचारी DC कांबळे, SN बाहेरमठ, KS चिखले आदीसह उमरगा रोटरी क्लब अध्यक्ष कमलाकर भोसले, शिवानंद दळगडे आदी उपस्थित होते। आता नेतृत्व व आघाडी समुदायाची वाटचाल एड्स संपविण्याच्या दिशेने, तसेच समाजाचा पुढाकार HIV एड्स समूळ नाश या घोषवाक्याच्या अनुषंगाने रॅलीची सुरुवात करण्यात आली। रॅलीचे सांगता उमरगा नगर परिषद प्रांगणात शेंडगे नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादरीकरण व एड्स निर्मूलनाविषयी सामूहिक शपथ घेऊन सांगता करण्यात आला। या रॅलीमध्ये कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन तसेच स्काउट गाईड, NCC, NSS, रेड रिबन क्लब, नर्सिंग कॉलेज, फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहभागी झाले होते। तसेच कॉलेजचे प्राध्यापक डॉक्टर संजय अस्वले, प्राध्यापक डॉक्टर देवरकर, प्राध्यापक डॉक्टर भुजबळ, प्राध्यापक सोनटक्केसह महाविद्यालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी समुपदेशक अभय भालेराव, अनिल चव्हाण, राखी वाले तोडकर आदींनी परिश्रम घेतला। धर्मदंड मराठी वृत्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राइब करा।